नमस्कार, अस्सलाम वालेकुम, आदाब। मैं हूं यूसुफ अली, आप देख रहे हैं सैफ न्यूज लाइव। आइए नजर डालते हैं आज की खास खबर पर। या ठिकाणी तुम्ही पाहू शकता जर ते कॅम्ब्युलन्स आले, पेशंट आहे, आता ते स्टेशन बाहेर काढतील, ओके, आणि तिथे इमर्जन्सी वॉर्ड मध्ये घेऊन जातील। पण इथे तुम्ही गाडी बघू शकता आणि ही गाडी एका महाशयाची आहे, तुम्ही सगळ्यांनाच माहिती आहे, ग्लिसन गोन्साल्विस, सहायक आयुक्त प्रभाग समिती आयची आहे। तर मला एक सांगा की हे ॲम्ब्युलन्सच्या जागेवरती हा महाशय आहे, इथे कोणी परवानगी दिली आहे, त्यांच्याकडे कोणी परवानगी दिली आहे का, किंवा इकडचे जे डीन संबंधित डीन आहेत त्यांनी लिहून दिलेले आहेत का की तुम्ही इथे गाडी लावू शकतात। माझा प्रश्न एवढाच आहे की इकडचे जे वसईविरारचे महानगरपालिकेचे जे आयुक्त आहे त्यांना विनंती आहे की तुम्ही अशा जे इनकम्पिटन्स सहायक आयुक्त ठेवलेले आहेत ना त्यांच्यावरती कायदेशीर कारवाई करा, अन्यथा महाराष्ट्र निर्माण सेना आपल्या पद्धतीनं आंदोलन करेल, त्याच्यात कायदा व सुव्यवस्था बिघडलाच, हे सर्वस्व महानगरपालिकेची जिम्मेदारी आहे। दोस्तों, वसई विरार महानगरपालिका के एक प्रभारी सहायक आयुक्त गिल्सन गोंसाल्विस पिछले लंबे समय से विवादों में बने हुए हैं। मानो गिल्सन और विवाद का आपस में चोरी दामन का साथ हो गया हो। हर थोड़े दिन में गिल्सन को लेकर कुछ न कुछ नया विवाद सामने आ रहा है। पिछले विवादों की पूरी कहानी आप सभी लोगों को अच्छे से मालूम है। बात करते हैं अभी सामने आए नए विवाद की, तो आज एक बार फिर स्वतंत्रता दिवस के दिन वसई मनसे पार्टी ने गिल्सन की एक हरकत पर अपना विरोध दर्ज करवाया है। दरअसल इस समय वसई विरार आयुक्त ने वसई आई प्रभाग के प्रभारी सहायक आयुक्त के पद का अतिरिक्त चार्ज ग्लिसन गोंसाल्विस को दिया हुआ है। ग्लिसन आज जब अपने कार्यालय में स्वतंत्रता दिवस कार्यक्रम में शामिल होने गए तब अपनी कार को मनपा प्रभाग कार्यालय के सामने वसई विरार महानगर पालिका द्वारा संचालित सरकारी दवाखाना से डीएम पैट्रेट अस्पताल में पार्क करके गए। हालांकि ग्लिसन कोई अकेले व्यक्ति नहीं है जो अपनी कार से डीएम पैट्रेट अस्पताल में पार्क करते हो, बल्कि प्रभाग आई कार्यालय में अब तक के सभी सहायक आयुक्त अपनी कार से डीएम पैट्रेट अस्पताल में ही पार्क करते आए हैं और ग्लिसन ने भी उन्हीं सब पूर्व के सहायक आयुक्त के नक्शे कदम पर चलते हुए अपनी कार सरकारी दवाखाने में पार्क कर दी। ज्ञात हो वसई विरार मनपा प्रभाग समिति आई कार्यालय में गाड़ी पार्किंग की कोई व्यवस्था नहीं है। बाइक पर मनपा आने वाले अधिकारी या कर्मचारी या कोई जनप्रतिनिधि या सामाजिक कार्यकर्ता और आम आदमी सभी मनपा कार्यालय के नीचे ही अपनी बाइक को पार्क करते हैं। उस वजह से मनपा कार्यालय आने वाले लोगों को काफी दिक्कतें पेश आती है। खैर, पार्किंग की समस्या अपनी जगह है, लेकिन मनपा सहायक आयुक्त द्वारा अपनी गाड़ी को सरकारी अस्पताल में पार्क करना कहां तक सही है यह सवाल बड़ा है, क्योंकि सर डीएम पैट्रेट अस्पताल में भी गाड़ी पार्किंग का कोई इंतजाम नहीं है। ऐसे में मनपा दवाखानों में तैनात डॉक्टरों की अपनी गाड़ी पार्क होने के चलते कई बार एम्बुलेंस का मनपा अस्पताल में घुसना मुश्किल हो जाता है। ऐसे में सहायक आयुक्त महोदय की गाड़ी की वजह से काफी दिक्कतें अस्पताल प्रशासन के साथ आम लोगों को पेश आती है। और इसी बात को लेकर आज जब सहायक आयुक्त गिल्सन गोंसाल्विस की गाड़ी मनपा दवाखाने में पार्क थी तब स्थानीय मनसे पदाधिकारी भड़क गए और उन्होंने इसका विरोध किया। साथ ही पत्रकार नजीर मुलानी ने इस मामले की रिपोर्ट किया और वीडियो उनसे साझा किया है, वो वीडियो देखिए आप आगे वीडियो में। साहब, ये सह आयुक्त गिल्सन गोंसाल्विस ये आय विभाग मध्ये सह प्रभारी आयुक्त आहेत, तर हे आय विभागमध्ये काही कामं आहेत त्यांनी केली नाहीत आजपर्यंत, आणि लेटरबाजी करूनसुद्धा कारवाई करत नाहीत। आणि आज चेक आपण बघू शकता की सरकारी दवाखान्यामध्ये जागा नाही उपलब्ध, तरीसुद्धा त्यांची गाडी इथं उपस्थित दिसते, आपण काय बोलू शकता? जाधव वसई सहसचिव, आज आम्ही इथे आलो असता इकडे बाहेर वॉचमॅन आहे, त्यांना विचारलं की ही गाडी कोणाची आहे, तर त्यांनी आम्हाला सांगितलं की प्रभाग समिती आईचे सहायक आयुक्त गोंसाल्विस यांची गाडी आहे। ही गाडी हॉस्पिटलच्या प्रिमायसेसमध्ये लावण्यात आलेली आहे, ॲम्ब्युलन्सची जागा आहे। तरी तुम्ही बघू शकता की एक माणूस सहायक आयुक्त आहे, त्यांनी त्याचं पावरची कशी गैरवापर केला जातो आणि बिंदासमध्ये इथे गाडी लावल्या जातात। म्हणजे मला एक प्रश्न आहे आणि इकडचे जे डीन आहे त्यांना पण मला एक प्रश्न विचारायचा आहे की मॅडम, तुम्ही ह्या हॉस्पिटल प्रेमायसेसमध्ये हे सहायक आयुक्त प्रभाग समिती आईचे आहे की हॉस्पिटलचे आहे, हे सगळ्यात मोठं प्रश्न महाराष्ट्र निर्माण सेनेकडे आपल्याला आहेत। आणि हे जे महाशय आहे, वारंवार आम्ही एक महिन्यापासून त्यांना ऑफिसमध्ये जाऊन भेटण्याचा प्रयत्न करतोय, पण ते कधीच अवेलेबल नसतात त्यांच्या ऑफिसमध्ये। आज आम्ही तिकडे जाणार आहोत आणि त्यांना जा विचारणार आहोत की तुम्हाला कोणी अधिकार दिला की ही गाडी हॉस्पिटल प्रेमाईसमध्ये पार्किंग करण्याची, जर इमर्जन्सी केसेस इथे आले आणि एखादी जी घटना घडली तर जिम्मेदार कोण आहे। माझी विनंती आहे वसई विरार महानगरपालिकेच्या आयुक्तांना की याच्यावरती योग्य ती कारवाई करा,
जर तुम्ही याच्यावरती योग्यशीर कारवाई केली नाही तर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेकडनं आपल्या पद्धतीनं इथे आंदोलन केलं जाईल. इकडचे जे डीन आहेत संबंधित डीन त्यांना आम्ही पत्रव्यवहार करू आणि ते जे सहायक आयुक्त आहे गोन्साल्विस ते सगळ्यांनाच माहिती आहे की ते व्यक्ती कसे आहेत. आम्ही त्यांना घाबरत नाही. आमच्या मागे पण मोठी शक्ती उभी आहे. महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने काय केलेलं आहे हे त्यांना चांगलं ठाऊक आहे, चांगलं माहिती आहे. आज आम्ही तिथे जाणार आहे आणि त्यांना विचारणार आहे की तुम्हाला कोणी अधिकार दिला इथे गाडी लावायची. गाडी नंबर आहे MS 48 BH 8624. ही गाडी गोन्साल्विस विल्सन गोन्साल्विसची आहे. आणि जर अशा पद्धतीने ही जर गाडी लावत असेल इथे सर्वसामान्यांना वॉर्डमध्ये पण जाऊ देत नाही. हे सिस्टर लोक इथे बसलेले असतात ते सर्वसामान्य लोकांना जाऊ देत नाही. त्यांना पेशंटला वेळ असते म्हणून त्यांना आतमध्ये जाऊ देत नाही. ह्या सगळ्या गोष्टीचं पाठपुरावा आम्ही केल्याशिवाय राहणार नाही. आणि मी हे पण सांगू इच्छितो की इकडचे जे जनरल वॉर्ड आहे मॅटर्निटी वॉर्ड आहे इकडे कोण डॉक्टर्स अवेलेबल असतात टायमावरती याची पण आम्ही पाठपुरावा करणार आहे. जे फार्मसी आहे इकडे मेडिसिनची ती किती कशी त्यांना मेडिकल स्टोअर केलं जातं हे पण आम्ही याच्यात पूर्ण पाठपुरावा करणार आहेत. आणि याच्यावर लगेच आम्ही दुसरा व्हिडिओ बनवणार. तूर्तास जय हिंद जय महाराष्ट्र. अभी के लिए इतना ही. वीडियो पसंद आया तो लाइक कीजिए और शेयर कीजिए. इस खबर के बारे में अपनी राय कमेंट में जरूर दीजिए. चैनल को सब्सक्राइब कीजिए. नमस्कार. अपने चैनल सेफ न्यूज लाइव पर अपने व्यापार और सेवा से संबंधित विज्ञापन प्रसारण हेतु दिए गए मोबाइल नंबर पर संपर्क करें.